नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनदर्शिकेची पुनरावृत्ती होणारे वर्ष शोधणे। पुनरावृत्ती म्हणजे काय? तर 2022 ला जसं कॅलेंडर आहे, म्हणजे ज्या तारखेला जो वार आहे, तसंच कॅलेंडर पुन्हा कोणत्या वर्षी येणार, कोणत्या वर्षामध्ये येणार ते शोधणे, याला म्हणायचं पुनरावृत्ती होणारे वर्ष शोधणे। अतिशय सोपा प्रश्न आहे, यासाठी काहीही करू नका, फक्त 4 मॅजिक नंबर देतो, ते लक्षात ठेवा। 1, 2, 3 आणि 0 ह्या मॅजिक नंबरच्या सहाय्याने शोधणार आहोत। 1 असेल तर 6, 2 असेल तर 11, 3 असेल तर या ठिकाणी 11 आणि 0 असेल तर या ठिकाणी 28। आता काय आहे तर समजून घेऊया, जस्ट वेट। बघा, ज्या वर्षाला 4 ने भाग दिल्यानंतर जर बाकी, या ठिकाणी बाकी महत्त्वाची, बाकी 1, 2, 3 किंवा 0 आल्यास, 0 आल्यास बघा, 1 असेल तर 6, 2 असेल तर 11, 3 असेल तर सुद्धा 11 आणि 0 असेल तर 28 वर्षांनी त्या वर्षाच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती होते। म्हणजे समजा 2022 या वर्षाचे कॅलेंडरची पुनरावृत्ती होणारे वर्ष कोणते, म्हणजे 2022 सारखेच कॅलेंडर असणारे कोणते वर्ष पुन्हा येईल आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। तर अगदी सोपं आहे, बघा, मी सांगितल्या पद्धतीने की 2022 या वर्षाला 4 ने भाग द्यायचा, क्लिअर? 4 5 20, बाकी किती उरतात ते महत्त्वाचं आहे, 0, 4 5 20 बाकी उरले 2। बघा, 2 या मॅजिक नंबरमध्ये कुठे आहेत, बघा, या ठिकाणी 2 आहे आणि 2च्या समोर आहे 11, म्हणजे 2022 आपण 11 मिळवायचे। 2 आणि 1 3, 2 आणि 1 3 0, म्हणजे 2033 2022 सारखे कॅलेंडर पुन्हा असणार आहे। बघा, 2022 आणि 2033 कॅलेंडर हे एकसारखंच असेल। अशा पद्धतीने या मॅजिक नंबरच्या सहाय्याने आपण कोणत्याही वर्षाच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती होणारे वर्ष या ठिकाणी शोधू शकतो। समजा 2020 सारखे कॅलेंडर, बघा, आता 2020च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती होणारे वर्ष आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। 2020च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती होणारे वर्ष, मग काय करणार, 2020 आपण 4 ने भागणार, 4 5 20 0, 4 5 20 बाकी आले 0, आपल्याला बाकी महत्त्वाचे या ठिकाणी, बाकी काय येतं त्यावर आपलं वर्ष काढता येतं। या ठिकाणी बाकी 0 आलं, बाकी महत्त्वाची आहे, आणि आता बाकी 0 आल्यानंतर हे जे मॅजिक नंबर्स आहेत 4 नंबर, हे आपल्याला पाठच करायचे आहेत। 1 असेल तर 6, 2 असेल तर 11, 3 असेल तर 11 आणि 0 असेल तर 28। आता 2020 आपण या ठिकाणी 28 वर्ष मिळवायचं आहे। 0 आणि 8 8, 2 आणि 2 4 0, म्हणजे 2048 हे वर्षचं जे कॅलेंडर आहे ते सेम टू सेम 2020 सारखं असेल। असं कुठल्याही वर्षाचं कॅलेंडर आपण या ठिकाणी शोधू शकतो। लक्षात येतं आहे, जर पाठीमागे जायचं असेल तर वजाबाकी करायची। 2022च्या कॅलेंडरसारखं कॅलेंडर यापूर्वी कोणत्या वर्षाचं होतं तर आपण ते सुद्धा शोधू शकतो, नो प्रॉब्लेम। अशा पद्धतीने दिनदर्शिकेशी संबंधित पार्ट 1 आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। आता आपल्याला वार शोधणे, त्यानंतर महिना शोधणे, या प्रकारचे प्रश्नासहित स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।